नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी दातार रमेश अनंत. मी पुणे विद्यार्थीगृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात 35 वर्ष गणित आणि शास्त्र शिकवलं. आता मी तुम्हाला मॅजिक ज्योमेट्री हे एक साधन दाखवणार आहे. ही टी व्हीची अँटीना आहे. ह्या अँटीनापासून मी भूमिती शिकवण्याची काही साधनं बनवलेली आहेत. त्यापैकी हे जॉईंट कसं केलं, इथे होल मारून त्याला एक स्क्रू बसवलेला आहे. अशा रीतीने हे जॉईंट्स केलेले आहेत. आता तुम्हाला त्रिकोणाचा शिरोलंब, त्रिकोणाची मध्यगा आणि कोन दुभाजक आणि त्रिकोणाचा बाह्यकोन असे 4 आकृत्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. हा शिरोबिंदू आहे. ह्या शिरोबिंदूपासून पायावर टाकलेला लंब आहे, इथे काटकोन आहे, म्हणून हा शिरोलंब झाला. आता याचा मध्यबिंदू आपण जोडला. मध्यबिंदू जोडलेला आहे या बाजूचा, म्हणून ही झाली मध्यगा. आणि हे कोन दुभागले गेले, हे 2 कोन एकरूप आहेत, म्हणून हा झाला कोन दुभाजक. त्यानंतर आपण त्रिकोणाचा बाह्यकोन, हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. हा त्रिकोणाचा बाह्यकोनाचं असं वैशिष्ट्य आहे की हा कोन या 2 कोनांच्या बेरजे एवढा असतो. या त्रिकोणाच्या 3 मध्यगा दाखवलेल्या आहेत. मध्यगा म्हणजे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू जोडलेले आहेत आणि त्या मध्यगा एका बिंदूत छेदतात, हे दाखवलं. आता चौकोनाचा कर्ण म्हणजे काय ते आपण पाहूया. हे दोन बिंदू जोडल्यावर हा कर्ण झालेला आहे. ए बी सी डी हा चौकोन असेल तर बी डी हा त्याचा कर्ण आहे. हा आयत आहे, हा आयताचा कर्ण आहे. हा कर्ण आयताचे 2 एकरूप त्रिकोणात विभाजन करतो. हे चौकोनाचे 2 कर्ण दाखवलेले आहेत. या 2 कर्णाचे गुणधर्म किंवा साही चौकोनाच्या कर्णासंबंधी गुणधर्म आपल्याला पाहता येतात. विशेष गुणधर्म म्हणजे पतंगाचा आहे. ही पतंगाकृती आहे. पतंगाचा एक मोठा कर्ण आहे आणि एक लहान कर्ण आहे. या मोठ्या कर्णाचं वैशिष्ट्य असं आहे की मोठा कर्ण लहान कर्णाचा लंब दुभाजक असतो. म्हणजे हे 2 बाजू एकरूप आणि इथे लंब म्हणजे इथे काटकोन तयार होतो.